आसपास लात मारले त्या योगाचा योगानिष्ठेचा राग आपल्याकडून राग आपल्यावर आहे. मग त्याने महाराजांना पायावर मस्तक ठेवून अतिविनयाने प्रार्थना केली, महापराधाची क्षमा करून मला काहीतरी औषध द्या. मी फार दुःख सहन केले. साहेबाचा खरा पश्चाताप होता. श्री सद्गुरूंना दया होऊन महाराजांनी त्याला औषध सांगितले. तांदुळाच्या धुण्यात अळवीचे कांदे कुसकरून घे, ते पाणी प्या व पायाला लावा सांगितले. असे साहेबांनी करत 8 दिवसात आता पाय बरा झाला. तुकोजीराव होळकर. एक वेळ तुकोजीराव होळकर आपल्या दोन गुरुपुत्रांसह दर्शनास आले असता महाराज त्या दिवशी अण्णा रणाळीकर यांच्या परिसावात होळीच्या झाडाखाली भिजले होते. होळकरांनी मृत्यू पाहताच अंतकरण सगळीत होऊन प्रार्थना केली की महाराज आपण मला एक वेळ अंबुजा पहाडावर दर्शन दिले आणि आज हे दुसऱ्यांना. हे ऐकून जवळचे लोक म्हणाले, महाराज अबूच्या पहाडावर कधी गेले होते? नेहमी राकुडास आहेत. मग त्यांचे व या मंडळीचे परस्पर बोलणे होऊन सर्वात अतिशय आश्चर्य वाटले. महाराज कुठे कोणत्या रूपाने कोणास कसे दर्शन देत याचा कोणास काही पत्ता लागत नसे. असो 4 दिवस होळकर तिथे राहून यथाशक्ती श्री स्वामींची सेवा करून ब्राह्मण भोजन वगैरे खालून आपल्या राजधानीस निघून गेले. 165 शके नारायण भटास गिरीवर दर्शन. शके 1792 अश्विन शुद्ध 3 रोजी खेडगावचा एक नारायण भट नावाचा ब्राह्मण गिरीचे वेंकट बुवा गेला असता त्यालाच महाराजांनी त्यालाच पर्वतावर दर्शन दिले. ही गोष्ट अक्रोडास आल्यावर सर्वदास त्यांनी सांगितले आणि महाराजांची प्रार्थना करून तो म्हणाला, महाराज मला 4 महिन्यापूर्वी वेंकोबाच्या गिरीवर भेटला. आपण केव्हा गेला होतात? सीजमत म्हणाले, हे पुण्यक्षेत्र ते पुरुषेत्र आहे आणि लक्ष्मीचा उत्साह होता म्हणून मी गेलेलो होतो. असे ऐकून स्वामी सर्वांस कौतुक वाटले. अक्रोडास सोडून महाराज इतक्या लांब करीत गेले नाहीत. जवळपास जातात तेव्हा आम्ही बरोबर असतोच. असे असून नारायण भटास गिरीवर भेटले धन्य आहे. श्री स्वामीजी असेच तुकोजीराव होळकर यांनी आपली गोष्ट सांगितली की मला अंबुजा पहाडावर श्री समर्थ भेटले. 156 अळंदीकर श्री नृसिंहस्वती. अळंदीचे नृसिंहस्वती म्हणून साध्व प्रख्य होते. हे काही योगाभ्यास अभ्यास करण्याकरता वायुधारण वगैरे करीत, परंतु समाधी लागेना त्यासाठी कोणी गुरु मिळा म्हणून पुष्कळ फिरले, पण त्याला सांगणारा कोणीच भेटला नाही. मग पुढे स्वामी समर्थाच्या कीर्ती ऐकून अक्रोडास आले. त्यावेळी श्री समर्थाची स्वारी राजवाडीने भांडार खाण्यात आहे त्यात होती. अळंदीकर स्वामी ही घेऊन दर्शन घेतात. तोच महाराजांनी योगशास्त्रातील अज्ञातचक्र कसे भेदावे अशा अर्थाचा श्लोक म्हणून त्यांच्याकडे कृपाष्णे पाहिलं. तोच त्या समाधी लागली. ती 4 घटकापर्यंत देह विस्मृती होती. नंतर देवालयाने महाराज स्तुती करू लागली. ते म्हणाले, महाराज पुष्कळ फिरलो परंतु ज्या तत्वाचा शोध मुळीच लागेना त्या तत्वाचे ज्ञान एका क्षणात सहज प्रश्न करून दिले. धन्य आहात. या गुरुतत्वाचे केलेल्या धर्मश्रमाचे व जन्माचे आज सार्थक झाले, कृतार्थ झालो. अशी प्रार्थना काही दिवस राहून स्वामी अळंदीस आले. त्याच्या योगाभ्यास सिद्धी झाल्याकारणाने मुंबई पुणे वैगरेकडील मंडळी दर्शनास फासे होते. कीर्ती दिवसाने जास्त होऊ लागली. त्यांनी सकृतेतही मोठी मोठी लोकांकडून करवली. इंद्रायणीचा घाट, ज्ञानोबाचा रथ, धर्मशाळा वगैरे कृत्य केली. नंतर पुन्हा एक वेळ अकोला स्वामी आले. श्रीचे दर्शन घेतात स्वामी समर्थ म्हणाले, क्यों रंडी अभी छोडी नाही? हे ऐकता नृसिंह हात जोडून म्हणाले, महाराज रंडी छोडणे को वास्ती नाही आहे, यही इलाज आहे, आपकी कृपा होना. हे ऐकून समर्थ हसले. जवळ सेविकरी मंडळी होती. त्या साधण्या हरी की हे थोर महापुरुष आहेत, त्यास बसण्यास आसन द्या. स्वामी समर्थांचे पुन्हा दर्शन घेऊन ते खाली बसले. महाराजे श्री स्वामी भजन भाषण आले ते काही मंडळींना समजले नाही, पण मंडळींना शंका आली की हे स्वामी असून त्यांना रंडी कुठली? मग सर्वांतर स्वामींची प्रार्थना केली, महाराज आपण आज श्री समर्थांची रंडी सोडण्यास सांगितले, याचा अर्थ काय? स्वामी म्हणाले, अहो रंडी म्हणजे सिद्धी सोडण्यास समर्थ सांगत आहेत. असं नंतर काही दिवस अळंदीकर स्वामी अकोला सरावून श्रींची प्राज्ञा घेऊन पुन्हा अळंदीस आले. पुढे त्यांनी पूर्व व्यवसाय सोडून संग्रहित नामस्मरण अखेरपर्यंत काळ घालवला. ते चतुराश्रमी बसून भजन करतेवेळी इतके त्यात नसत की त्यांना प्रेम घेऊन जमिनीवर घटका निचेष्टा पडत बसत निश्चिष्ट पडत. पुढे ज्यांनी योगाभ्यास कमी करून भक्ती मार्ग वाढवला असो जे कोणी स्वामी समर्थांकडे गेले ते कृतार्थच झाले.